हेलो एवरीवन, मी प्रोफेसर मृणालिनी संदीप चौगुते. तुम्हाला थर्ड इयरला इमर्जन्सी ट्रेंड्स इन कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा सब्जेक्ट आहे माझ्याकडे, आणि तो मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे, तर इमर्जन्सी ट्रेंड्स इन कम्प्युटर अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी हा आपला 6th सेमिस्टरचा सब्जेक्ट आहे. त्याचा सब्जेक्ट कोड आहे बघा 22618. ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये बघा तुम्हाला सिलेबसमध्ये काय काय आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये काय काय शिकायचं आहे हे आपण बघूया ह्याच्यामध्ये. तर बघा, टोटल 70 मार्काचा आपला ऑनलाईन एक्झाम असणार आहे. ह्याची 70 मार्काची ऑनलाईन एक्झाम असणार आहे, 90 मिनिट्स असणार आहेत त्याच्यामध्ये. आणि नेहमीप्रमाणे तुम्हाला त्या 70 पैकी बघा मिनिमम 28 अँड नंतर ना पीई हा आपला 30 मार्क्सचा असणार आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला टेस्ट 1, टेस्ट 2 म्हणजेच प्रोग्रेसिव्ह असेसमेंट आपली असणार आहे त्याच्यामध्ये. आणि असे टोटल आपले 100 मार्क्स असणार आहेत ह्या सब्जेक्टला. ठीक आहे, त्यानंतर ना बघा, टोटल आपल्याला ह्या सब्जेक्टसाठी बघा प्रॅक्टिकल नसणार आहे, एंड सेमिस्टर नसणार आहे, त्यानंतर ना पीए म्हणजे प्रॅक्टिकलचा पीए पण नसणार आहे, फक्त थेअरी ऑनलाईन एक्झाम आहे आपली ह्याची, थेअरी ऑनलाईन एक्झाम. ठीक आहे, त्याच्यानंतर ना बघा, आपल्याला ह्या सब्जेक्टमध्ये आपण काय काय शिकणार आहे ते आपल्याला कशामध्ये आहे की टोटल आपला सिलेबस काय, तर आपण सिलेबस बघूया. ठीक आहे, टोटल आपल्याला ह्याच्यामध्ये किती चॅप्टर्स आहेत बघा, टोटल 6 चॅप्टर्स आहेत ह्याच्यामध्ये आपल्याला. तर बघा, फर्स्ट चॅप्टर काय आहे आपल्या इमर्जन्सी ट्रेंड्स. इमर्जन्सी ट्रेंड्स म्हणजे सीधा शॉर्टकट काय बघा, ETI. फर्स्ट चॅप्टर आहे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. टोटल आपला हा जो सिलेबस आहे इमर्जन्सी ट्रेंड्स, तर हा प्रत्येक डिपार्टमेंटला इमर्जन्सी ट्रेंड्स हा सब्जेक्ट असणार आहे. तर ह्याच्यामध्ये प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये त्याच्या त्याच्या रिलेटेड जे आहे ते त्याच्या आतमध्ये सिलेबसला असणार आहे. ठीक आहे, तर इमर्जन्सी ट्रेंड्स हा आपला फर्स्ट, आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा आपला फर्स्ट चॅप्टर आहे, तो 6 मार्क्सचा आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा 6 मार्क्सचा चॅप्टर आहे बघा. त्याच्यामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे काय, त्याचं इंट्रोडक्शन, त्याचं कन्सेप्ट, त्यानंतर त्याचा स्कोप काय आहे AIचा, AI म्हणजेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ठीक आहे, त्यानंतर बघा त्याचे कंपोनंट्स कोणते कोणते आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, त्यानंतर टाइप्स ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणते कोणते आहेत, त्यानंतर ऍप्लिकेशन्स कोणते कोणते आहेत आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे, परत त्याच्यामध्ये मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग ह्याचा कन्सेप्ट पण आपण फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे, मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. ठीक आहे, तर बघा फर्स्ट चॅप्टरमध्ये इंट्रोडक्शन, कन्सेप्ट, परत स्कोप ऑफ AI, कंपोनंट ऑफ AI, टाइप्स ऑफ AI, ऍप्लिकेशन ऑफ AI, कन्सेप्ट ऑफ मशीन लर्निंग आणि डीप लर्निंग. तर हा फर्स्ट चॅप्टरमध्ये बघणार आहे आपण, आणि फर्स्ट चॅप्टर आपला 6 मार्क्सचा आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट सेकंड चॅप्टर किती आहे बघा, इंटरनेट ऑफ थिंग्स. इंटरनेट ऑफ थिंग्स तर हा बघा 18 मार्क्सचा चॅप्टर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण एम्बेडेड सिस्टीम बघणार आहे. काय, एम्बेडेड सिस्टीम. तर एम्बेडेड सिस्टीमची कन्सेप्ट बघणार आहे, त्यानंतर पर्पज ऑफ एम्बेडेड सिस्टीम काय आहे, परत एम्बेडेड सिस्टीमचं आर्किटेक्चर कसं असणार आहे आपल्याला ह्याच्यामध्ये, त्यानंतर एम्बेडेड सिस्टीमचे जे काही प्रोसेसर्स आहेत तर ते प्रोसेसर्स बघणार आहे आपण ह्याच्यामध्ये. ठीक आहे, त्यानंतर IoT. IoT म्हणजेच काय, इंटरनेट ऑफ थिंग्स. IoT म्हणजेच काय, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर इंटरनेट ऑफ थिंग्सची डेफिनेशन, त्यानंतर इंटरनेट ऑफ थिंग्सची कॅरेक्टरिस्टिक्स कोणते कोणते आहेत ते, परत त्याचे प्रोटोकॉल्स, परत लॉजिकल डिझाईन ऑफ IoT हे, त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये त्याचे लेवल्स, डिप्लॉयमेंट्स. तर हे सगळे आपण ह्या सेकंड चॅप्टरमध्ये बघणार आहे. कोणता, इंटरनेट ऑफ थिंग्स. तर हा 18 मार्क्सचा चॅप्टर आहे बघा. हा पण चॅप्टर सोपे आहेत, म्हणजे आपला हा इमर्जन्सी ट्रेंड्स हा सब्जेक्ट सगळं ओव्हरऑल आपल्या कॉम्प्युटरसाठी कोणते कोणते म्हणजे ॲडव्हान्स काय आहे तर हे आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे बघा. ठीक आहे, इंटरनेट ऑफ थिंग्स. ठीक आहे, त्यानंतर बघा नेक्स्ट थर्ड चॅप्टर कोणता आहे बघा ह्याच्यामध्ये,
थर्ड चैप्टर है बेसिक ऑफ डिजिटल फॉरेंसिक्स, ठीक है, बेसिक ऑफ डिजिटल फॉरेंसिक्स, ठीक है। तो हेच्यामध्ये इंट्रोडक्शन बघणार आहे अपन डिजिटल फॉरेंसिक्सचं, त्यानंतर त्याची हिस्ट्री बघणार आहे, त्यानंतर रूल्स बघणार आहे, त्यानंतर त्याचे परत काय करणार आहे डेफिनेशन बघणार आहे अपन त्याच्यामध्ये, त्यानंतर त्याचे गोल कोणते कोणते आहेत बघणार आहे, ठीक आहे। तर हा आपला जो चॅप्टर आहे तर तो 8 मार्क्सचा चॅप्टर आहे बघा। त्यानंतर मॉडेल्स बघणार आहे आपण, त्यानंतर परत DFRWS म्हणजे डिजिटल फॉरेन्सिक्स रिसर्च वर्कशॉप ग्रुप, हे आपण त्याचा मॉडेल बघणार आहे, डिजिटल फॉरेन्सिक्स रिसर्च वर्कशॉप ग्रुप म्हणजेच काय DFRWS, ठीक आहे। त्यानंतर ADFM म्हणजेच काय ऍबस्ट्रॅक्ट डिजिटल फॉरेन्सिक्स मॉडेल, हे एक बघणार आहे आपण ह्याच्यामध्ये। त्यानंतर बघा परत IDIP म्हणजे इंटिग्रेटेड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस, त्यानंतर EEDIP म्हणजे एंड टू एंड डिजिटल इन्व्हेस्टिगेशन प्रोसेस, ठीक आहे। त्यानंतर बघा इथिकल इश्यूज इन डिजिटल फॉरेन्सिक्स, हे पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे कोणते कोणते इथिकल इश्यूज आहेत ते, ठीक आहे। त्यानंतर बघा हा कुठला चॅप्टर बघितला आपण, थर्ड चॅप्टर कोणता होता बेसिक ऑफ डिजिटल फॉरेन्सिक्स, ठीक आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट चॅप्टर आहे आपला कोणता चॅप्टर आहे बघा 4 नंबर, ठीक आहे। तर कोणता काय कोणता आहे बघा 4 नंबरचा चॅप्टर डिजिटल इव्हिडन्स, ठीक आहे। तर हा किती मार्काचा आहे बघा 10 मार्क्सचा चॅप्टर आहे। तर ह्याच्यामध्ये पण आपण त्याची डेफिनेशन बघणार आहे, त्यानंतर बेस्ट रूल कोणते आहेत, त्यानंतर ओरिजिनल इव्हिडन्स कोणते कोणते आहेत, रूल्स ऑफ डिजिटल इव्हिडन्स, कॅरेक्टरिस्टिक्स, परत टाइप्स ऑफ इव्हिडन्स, तर हे बघणार आहे ह्याच्यामध्ये, ठीक आहे। त्यानंतर बघा हा चॅप्टर छोटाच आहे आपला, कोणता डिजिटल इव्हिडन्स 10 मार्क्सचा आहे बघा चॅप्टर त्याच्या, ठीक आहे। त्यानंतर त्याच्यामध्ये आपण त्याचे चॅलेंजेस बघणार आहे इव्हिडन्स हँडलिंगचे, कोणते कोणते चॅलेंजेस आहेत ते, ठीक आहे। त्यानंतर बघा 5 नंबरचा चॅप्टर आहे, तो म्हणजे काय बघा बेसिक्स ऑफ हॅकिंग। तर हा बघा 12 मार्काचा चॅप्टर आहे बेसिक ऑफ हॅकिंगचा। तर त्याच्यामध्ये आपण इथिकल हॅकिंग, अंडरस्टँडिंग द नीड टू हॅक युअर ओन सिस्टीम्स, ठीक आहे। त्यानंतर अंडरस्टँडिंग द डेंजरस युअर सिस्टीम फेस, ठीक आहे। त्यानंतर बघा नेक्स्ट काय आहे त्याचे हॅकिंग म्हणजे इथिकल हॅकिंगचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत, तर ते प्रिन्सिपल्स पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे, ठीक आहे। तर इथिकल हॅकिंगचे जे काही प्रोसेस आहेत, इथिकल हॅकिंग प्रोसेस, ठीक आहे, तर प्रोसेस पण आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा क्रॅकिंग द हॅकर मिडसेट, तर क्रॅकिंग द हॅकर मिडसेट काय आहे, त्यामध्ये व्हॉट, हू ब्रेक्स, त्यानंतर प्लॅनिंग, त्याचा परफॉर्मिंग, त्यानंतर त्याचा मेंटेनिंग, तर हे सगळं आपण ह्याच्यामध्ये बघणार आहे। कोणता चॅप्टर नंबर 5 कोणता आहे बघा बेसिक ऑफ हॅकिंग, ठीक आहे। त्यानंतर बघा लास्टचा चॅप्टर आहे टाइप्स ऑफ हॅकिंग, हा तर हा चॅप्टर आहे बघा 16 मार्क्सचा चॅप्टर आहे टाइप्स ऑफ हॅकिंग, हा लास्टचा आपला चॅप्टर आहे, ठीक आहे। तर ह्याच्यामध्ये बघा नेटवर्क हॅकिंग, त्यानंतर नेटवर्क इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये नेटवर्क स्कॅनिंग प्रोटोकॉल्स, पिंग स्वीप स्कॅनिंग, SNMP, तर नेटवर्क अनालायझर कोणते कोणते आहेत, अनालायझिंग नेटवर्क डेटा, MAC, हे सगळे आपण ह्याच्यामध्ये काय बघणार आहे बघा डिटेलमध्ये बघणार आहे, काय टाइप्स ऑफ हॅकिंग कोणते कोणते टाइप्स आहेत हॅकिंगचे, तर ते आपण ह्याच्यामध्ये काय करणार आहे बघणार आहे, ठीक आहे। तर टोटल बघा किती चॅप्टर्स होते, 6 चॅप्टर्स आहेत आपले, त्याच्याला ETI कोणता सब्जेक्ट आहे आपला, हा ETI, तर ह्याच्यामध्ये बघा टोटल 6 चॅप्टर्स आहेत, ठीक आहे। तर ह्या चॅप्टर्समध्ये कोणते कोणते चॅप्टर्समध्ये काय काय होतं आपण आता ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे मी तुम्हाला, ठीक आहे। त्यानंतर बघा आणखीन 6व्या चॅप्टरमध्ये बघा वायरलेस लॅन, ठीक आहे, त्यानंतर ऑपरेटिंग सिस्टीम हॅकिंग, ऍप्लिकेशन हॅकिंग म्हणजे काय, हे सगळे काय आहेत टाइप्स ऑफ हॅकिंग आहेत, ठीक आहे। त्यानंतर वेब ऍप्लिकेशन्स, त्यानंतर डेटाबेस सिस्टीम, तर हे 6व्या चॅप्टरमध्ये आपण डिटेल्समध्ये बघणार आहे, ठीक आहे। त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये आपण बघितलं फर्स्ट चॅप्टरला किती होता, फर्स्ट चॅप्टर हा 6 मार्क्सचा होता आर्टिफिशियल इंटेलिजंट, त्यानंतर सेकंड चॅप्टर आहे तर तो इंटरनेट ऑफ थिंग्स, हा 18 मार्क्सचा आहे, बेसिक ऑफ डिजिटल फॉरेन्सिक्स हा 8 मार्क्सचा आहे, डिजिटल इव्हिडन्स हा 10 मार्क्सचा आहे, बेसिक ऑफ हॅकिंग हा 12 मार्क्सचा आहे,
टाइप्स ऑफ हॅकिंग हा 16 मार्क्सचा. असं टोटल आपले किती झाले बघा, 17 मार्क्स झालेले आहेत. ठीक आहे, 70 मार्क्सचा आपला हा थेरी ऑनलाईन एक्झाम असणार आहे. कोणती थेरी ऑनलाईन, म्हणजे ऑनलाईन एक्झाम आहे आपल्या ह्याच्यासाठी, थेरी पेपर नाही आहे. ठीक आहे, त्यानंतर ना बघा ह्याच्यामध्ये आपल्याला प्रोजेक्ट करायचा आहे. तर ह्याच्या आधी आपण म्हणजे फर्स्ट इयर सेकंड इयरला काय करत होतो, ग्रुप वाईज प्रोजेक्ट करत होतो. खरं लास्ट सेमिस्टरला पण तुम्ही केला असालच. इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट करायचा आहे, तर इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आपण करणार आहे ह्या सब्जेक्टसाठी पण, म्हणजे ओनली वन मायक्रो प्रोजेक्टचा प्लॅन करणार आहे आपण ओनली वन स्टुडंटसाठी. ठीक आहे, म्हणजेच इंडिव्हिज्युअल प्रोजेक्ट आपण ह्याच्यामध्ये करायचा आहे. ठीक आहे, तर प्रोजेक्टचे सब्जेक्ट आहेत, तुम्ही फिजिकली जेव्हा कॉलेजला याल तेव्हा प्रत्येकाला इंडिव्हिज्युअली सब्जेक्ट मी तुम्हाला देईल, कोणते कोणते सब्जेक्ट्स आपण घेणार आहे ते. ठीक आहे, त्यानंतर ना बघा ह्याच्यामध्ये बुक्स आहेत, तर ह्याच्यामधले कोणते सुद्धा बुक्स तुम्ही रेफर करू शकता. ठीक आहे, बघा आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे, त्यानंतर ना इंट्रोडक्शन टू एम्बेडेड सिस्टीम, इंटरनेट ऑफ थिंग्स साठी ए हँडल्स आहे बघा, त्यानंतर ना बेसिक ऑफ डिजिटल फॉरेन्सिस हॅकिंग फॉर डिव्हिसेस, हे आपले काय आहेत बघा, टोटल 6 बुक्स आहेत, त्याचे वेगवेगळे ऑथर्स आहेत. तर ह्यातले कोणते सुद्धा बुक्स तुम्ही यूज करू शकता बघा, सेपरेट चॅप्टरसाठी वेगळे बुक्स आहेत. हे जे बुक्स आहेत तर हे रेफरन्स बुक्स आहेत, तर ह्यातला कोणताही रेफरन्स बुक्स तुम्ही यूज करू शकता. ठीक आहे, तर हा आपला ओव्हरऑल सिलेबस झालेला आहे बघा. तर हा सिलेबस आहे आणि नेक्स्ट लेक्चर पासून आपण फर्स्ट चॅप्टर स्टार्ट करणार आहे. ठीक आहे, थँक्यू.